नमस्कार, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला चटपटीत अशी मटकी भेळ बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल घालून त्याच्यात हळद मीठ घातलं आहे व मटकी फ्राय करून घेतली आहे. याच्यात पाणी घालायचं नाही, फक्त 2-3 मिनिटे वाफेवर ही मटकी शिजवायची आहे. जास्त वेळही शिजवायची नाही, तर अशी थोडीशी शिजवून घ्यायची आहे. पाणी न घालता शिजवल्यामुळे मटकीला एकदम छान अशी चव लागते. नंतर ही मटकी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे. तर भेळ बनवण्यासाठी इथे मी मटकी घेतली आहे वाफवलेली. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, फरसाण आणि कोथिंबीर आहे. नंतर चुरमुरे घेतले आहेत, ते एका भांड्यामध्ये काढले आहेत. त्याच्यात फरसाण घातलं आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि ही शिजवलेली मटकी घालायची आहे. सुके मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथं मी चिंच गूळ वापरला नाही, फक्त लिंबाचा वापर केला आहे. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम चटपटीत अशी ही भेळ तयार होते. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे फक्त लाल तिखट वापरले आहे व मटकी फ्राय करताना मीठ घातलं असल्यामुळे इथे सेपरेट मीठ घालायची गरज नाही. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले व थोडासा लिंबाचा रस घातला आहे. तर चटपटीत मटकी भेळ तयार आहे. तुम्हीसुद्धा एकदा अशा प्रकारे करून पहा. उन्हाळ्यात संध्याकाळी चहाच्या वेळेला असं चटपटीत काहीतरी खाऊ वाटतं तेव्हा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व चॅनेलवर अजून दुसरे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा नक्की पहा व आवडल्यास शेअर करत राहा. धन्यवाद.